रामटेकडी प्रकल्प विरोधात कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीचा निषेध मोर्चा। कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या वतीने आज मोर्चामध्ये आमदार, महापौर, महापालिका, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला। रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील पुणे महानगरपालिका 13 एकर जागेवर कचरा प्रकल्प सुरू करण्याचा घाट घालत आहे। त्या प्रकल्पाच्या विरोधात भाजप वगळता सर्व पक्षीय व कचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या वतीने आज मोर्चामधून आमदार, महापौर, महापालिका, मुख्यमंत्र्यांचा निषेध केला। या मोर्चात हजारो नागरिक उपस्थित होते। यापूर्वी हडपसर मध्ये हंजर बायोटेक, दिशा वेस्ट मॅनेजमेंट, अजिंक्य, रोके, जनावरे पाळण्याचा कारकस प्रकल्प, कंटोनमेंट कचरा प्रकल्प इत्यादी प्रकल्प हडपसर परिसरात असून गेली अनेक वर्ष हडपसरचे नागरिक हा कचरा सहन करावा लागत आहे। दोन प्रकल्प असतानाही तिसरा प्रकल्प हडपसरच्या माथ्यावर हे भाजप सत्ताधारी या ठिकाणी लाभतंय, पण हे प्रकल्प आल्यानंतर खऱ्या अर्थाने हडपसरच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार आहे, त्याचबरोबर येणाऱ्या पिढीचं आरोग्य धोक्यात येणार आहे। कारण हडपसरला सगळे प्रकल्प आलतात, एक पलीकडे बघितलं गेलं तर वालेवाडी इकडे स्मार्ट सिटी करायचं चाललंय, परंतु हडपसरला सगळेच कचऱ्याचे प्रकल्प हडपसरला आणताय। कुठल्याही परिस्थितीमध्ये हडपसरला हा प्रकल्प येऊन देणार नाही। मी गेल्यावेळेस स्थायी समिती रास्ता मुख्य सभेत विरोध केलेला आहे, त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हडपसरला तिसरा प्रकल्प येऊन देणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो।